नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। 16 मजुरांना मालगाडीने चिरडलं, रुळावर झोपलेल्यांचा दुर्दैवी मृत्यू। कोरोनाचे आणखी 2 बळी, मृतांची संख्या 13 वर। सोलापुरात शुक्रवारी 14 रुग्ण वाढले। केवळ अंतिम वर्षाच्याच विद्यापीठ परीक्षा होणार। रणजित सिंह मोहिते पाटलांना भाजपाची उमेदवारी। उद्योग सुरू होण्याबाबत चेंबरचा पाठपुरावा सुरूच, अध्यक्ष राजू राठी। विडी व यंत्रमाग कारखाने सुरू न केल्यास रस्त्यावर उतरणार नरसय्या आडम। ग्रामीण भागात दुकाने उघडण्यास परवानगी, पेट्रोल सर्वांना खुलं। रखडलेलं अर्थचक्र गतिमान करण्यास प्रारंभ। घरी बसलेले मनपाचे कर्मचारी आले कामावर। 70 भाविक सुखरूप पोहोचले सोलापुरात, 14 दिवस होम क्वारंटाईन मध्ये। होय, मी शहरवासियांसोबतच पोलिसांच्या आरोग्याचीही काळजी घेतोय, पोलीस आयुक्त शिंदे। टेंभुर्णी शेल्टर होम मधील कर्नाटक मजूर घराकडे रवाना। अकलूज व्याजासाठी सावकाराचा कर्जदाराच्या घरावर दरोडा। 3000 पीपीई किट व 1,00,000 कॉटन मास्क मागवणार, जिल्हा परिषदेला आली उशिरा जाग। आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती लपवू नका, जिल्हाधिकारी। इतर जिल्हे प्रांतांमधून येण्यासाठी 541 नागरिकांना प्रशासनाची परवानगी। मंद्रूप मध्ये बँक बाजारात गर्दी, डिस्टन्सचा फज्जा। अमेरिकेतून भारतीयांना परत आणण्याची मोहीम आजपासून। पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देणार मुख्यमंत्री। अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी तज्ज्ञ गटाचा अहवाल सादर। वाहन उद्योगातील किरकोळ साखळी पूर्ववत होण्याच्या मार्गावर। लॉकडाऊन नंतरही चित्रपट हाऊसफुल होणं अवघडच। देशातील उद्योग क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर करा, राहुल गांधी यांचं सरकारला आवाहन। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।